नमस्कार, कोमल किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू. त्याच्यासाठी मी इथे तीळ घेतलेले आहेत 200 ग्रॅम, 150 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत, इथे 2 मोठे चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 छोटा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे, 2 छोटे चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे आणि गूळ. सर्वात पहिलं आपण तीळ आहेत ते भाजून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे. मंद आचेवर आपण हे तीळ भाजून घेणार आहोत. तीळ आपले भाजून झालेले आहेत, थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण भाजणार आहोत शेंगदाणे. शेंगदाण्याचे आपण साली सुटेपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत, थोडे ब्राऊनसर होईपर्यंत छान भाजून घेऊया मंद आचेवर. शेंगदाणे आपले छान तळतळू लागले आहेत, त्याचे साली सुद्धा निघायला लागलेले आहेत. तर मी आता गॅसची फ्लेम बंद करते, त्याच्यानंतर मग मी शेंगदाणे थंड करून त्याचे साली काढून घेणार आहे. शेंगदाणे मी थंड करून सोलून घेतलेले आहेत. आता हे आपण मिक्सरला लावून थोडीशी भरडसर वाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेले आहेत. इथे मी गूळसुद्धा बारीक करून घेतलेला आहे. गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे साजूक तूप. आताच आपण टाकणार आहोत गूळ, व्यवस्थित मेल्ट करून घेणार आहोत. गूळ आपलं छान वितळलेलं आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारे तार तयार करायची नाही आहे, फक्त वितळवून घ्यायचं आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकते आहे मिल्क पावडर, हे भाजलेलं सुकं खोबरं मिक्स करून घेऊया. आणि मी ह्याच्यामध्ये टाकते आता हे आपण तयार केलेला शेंगदाण्याचा पूट आणि थोडेसे मी तीळसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. काही तीळ अख्खे ठेवलेले आहेत. तर हे आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मंद ठेवलेली आहे. त्यातच टाकणार आहोत आपण 1 चमचा वेलची पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे. तर मी आता गॅसची फ्लेम बंद करते आणि आपण हाताने हे वळवू शकू. साधारण कोमट असताना आपण हे लाडू वळवून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर एखाद्या ताटाला किंवा पाटावरती थोडंसं तूप लावून ग्रीस करून त्याच्या वड्या देखील पाडू शकता. तर आपलं हे मिश्रण आता साधारण थंड झालेलं आहे, वास्तविक ते गरमच आहे आणि मी पॅनमध्येच ठेवलेलं आहे. तर आता थोडंसं हाताला साजूक तूप लावून घेऊया आणि हे वळवून घेऊया. एवढ्या मिश्रणातून आपले हे 20 ते 22 लाडू बनवून तयार होतात. मिश्रण जेव्हा आपण लाडू बनवत असतो तेव्हा जर कडक झालं तर साधारण अगदी मंद आचेवर थोडंसं गरम करून घ्यायचं, त्याच्याने सॉफ्ट होतात. अशा पद्धतीने आपले हे तिळाचे लाडू बनवून तयार आहेत. तुम्ही जर पाहिलं तर ते हे लाडू अशा पद्धतीने मऊ आणि मस्त लुसलुशी तसे माव्यासारखे हे लाडू बनवून तयार आहेत. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हे लाडू आवडल्यास व्हिडिओखाली लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.